प्रेज़ द लॉर्ड। जितने भी जन मुझे देख रहे इस समय, प्रेज़ द लॉर्ड एंड वेलकम यू बैक अगेन टू आवर सैटरडे लाइव ब्रॉडकास्ट, जहाँ पर हम विल बी हैविंग प्रेयर फॉर द सिक, बीमार लोग के लिए प्रार्थना होगी और बहुत सुंदर समय होने वाला है। जितने भी जन हमें देख रहे कैन जॉइन अस राइट नाउ, थैंक यू जीसस एंड शेयर दिस वीडियो, इस वीडियो को शेयर कीजिए। प्रेज द लॉर्ड, थैंक यू जीसस। आज पास्टर बीमार लोगों के लिए भी प्रार्थना करने वाले हैं, तो मैं जस्ट शेयर दिस वीडियो। Praise the Lord, praise the Lord, everyone. Keep sharing the video. I'll take 2 minutes till the time you'll share it. तब आप शेयर करते हो। Thank you, Jesus. Thank you, Jesus. I'm going to pray for you first. परमेश्वर आप तुझे धन्यवाद देते हैं समय के लिए, तेरी उपस्थिति के लिए धन्यवाद। थैंक यू जीसस, तू यहाँ पर है इसलिए धन्यवाद। थैंक यू जीसस, तेरी स्तुति हो राजा। सारी सृष्टि का तू बादशाह है परमेश्वर। अगर आपको ये गीत पता है आप हमारे साथ मिलकर गा सकते हैं, मन हालेलुया। थैंक यू जीसस, यही समय है प्रभु से बातें करने का, यही समय है यीशु से विनती करने का, यही समय है आराधना स्तुति करने का, यही समय है यीशु से प्रार्थना करने का। हालेलुया, हालेलुया, हालेलुया।
You are holy. You are holy. Holy is your name. You are worthy. You are worthy. Let the earth proclaim. You are mighty. You are mighty. There is no God like you. And we worship you. Yes, we worship you. Worship in spirit and truth. Hallelujah. 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 खबर के बीच में तू कहता है रुक जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरी। खबर के बीच में तू कहता है रुक जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरी इमान। आने वाले कल में भी होगा, उठते हुए उफानों में, मेरी चट्टान बढ़ते हुए लहरों में, तेरी आराधना करते परमेश्वर, तेरी स्तुति करते हैं। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा नाफा, तू ही मेरी शफा। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शफा। जीते कर ले तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खरा, आने वाले कल में भी होगा, उठते हुए परमेश्वर तेरी, हालेलुया, वी वर्शिप यू, वी प्रेज यू, थैंक यू जीसस। आखिरी गीत गाते हैं, इसका आराधना करेंगे। मैं हालेलुया, धन्यवाद यीशु है।
यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी सवर गई। यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी सवर गई। तूने मुझे है बचाया बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु, धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु, धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु, धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा यीशु, धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद परमेश्वर, समय के लिए धन्यवाद। आगे का सारा समय तेरे हाथ में देते हैं। थैंक यू जीसस, धन्यवाद परमेश्वर, इन जीसस नेम, आमीन। जैसे अभी वचन शुरू होने वाला है, अपने दिलों को तैयार करें, इस वीडियो को जरूर शेयर किए करें ताकि और भी लोग जुड़ पाए, आमीन। हालेलुया। Yeah, hello. How are you? Praise God. Nice meeting you online. Wonderful. Praise God. Sumit and Tejashri. Praise God. And what Kenneth Acha is watching. Okay. Praise God. Today I'm going to speak to you about a loving father. आज मी तुम्हाला आपल्या प्रेमळ पिताविषयी बोलणार आहे. And tomorrow, come friend. आणि उद्या. And tomorrow is Mother's Day. आणि उद्या माईवार दिवस आहे. So today is Father's Day and tomorrow is Mother's Day. पिता दिवस आहे, उद्या माता दिवस आहे. Yeah, so today we'll be speaking about a father. आज मी तुम्हाला पिताविषयी बोलणार आहे. Tomorrow we'll speak about mother. आणि उद्या मी तुम्हाला माताविषयी बोलणार आहे. So tomorrow I'll also pray for you. उद्या मी तुमच्यासाठी प्रार्थना, सर्व
सर्व आईंसाठी प्रार्थना करणार आहे. See what Holy Spirit has to say about mothers. आणि आपण बघूया पवित्र आत्माला आईविषयी काय बोलायची इच्छा आहे. Okay, let's start the word. आपण वचन सुरू करूया. You know, God has given us many wonderful promises in his word. आणि देवाने आपल्याला खूप सुंदर अभिवचन दिलेले आहे त्याच्या शब्दामध्ये. But unless we understand the difference between works of the law and works of faith. आणि जोपर्यंत आपण नियमशास्त्राच्या काम आणि विश्वासाच्या कामाला मध्ये बदल करत नाही, फरक करत नाही, we will never be able to receive those promises. आम्ही ते अभिवचन कधी प्राप्त करू शकत नाही. You know, God has many promises. आणि देवाकडे अनेक अभिवचने आहेत. But we need to receive it by faith. पण आम्ही ते सर्व विश्वासाने प्राप्त केले पाहिजे. Not by works. आणि कार्याने नाही. So if you go by works, you will not receive. जर तुम्ही कामाने गेले तर तुम्हाला मिळणार नाही. You know, religion has conditioned us to think according to Mosaic law. आणि धर्माने आम्हाला असं विचार करायला लावलंय की मोशेच्या नियमानुसारच आम्ही विचार केला पाहिजे. That is what is religion. आणि ह्याला आपण धर्म बोलत आहे. Religion is always external. आणि धर्म नेहमी बाह्य आहे. Religion is what you do. आणि धर्म म्हणजे तुम्ही काय करत आहे. First. प्रथम. Before God does it. देव करण्याच्या आधी. So religion makes God second. म्हणून धर्म जो आहे देवाला दुसरा स्थान देतो. And you become first. आणि तुम्ही प्रथम होता. Because religion doesn't show the grace of God. कारण धर्म आपल्याला देवाची कृपा दाखवत नाही. He says first you do. आणि धर्म म्हणते प्रथम तुम्ही करा. Then I will do. आणि मग मी तुमच्यासाठी करेन. But grace is just the opposite. पण कृपा अगदी विपरीत आहे. Grace says I will do. आणि कृपा म्हणते मी करणार. First. प्रथम. And then you can do. आणि मग तुम्ही करू शकत आहात. Amen. So religion is just the opposite of grace. म्हणून जो धर्म आहे कृपाच्या अगदी विपरीत आहे. So religion says. म्हणून धर्म बोलत आहे. If we do good. जर आम्ही चांगला करणार. We get good. आम्हाला चांगला मिळेल. If we do bad. जर आम्ही वाईट केले. We get bad. आपल्याला वाईट मिळेल. You must come out of this mentality. आणि ह्या मानसिकतेतून तुम्ही बाहेर पडले पाहिजे. And it is very difficult for many Christians. आणि अनेक ख्रिस्तींसाठी खूप कठीण आहे. To come out of this mentality. ह्या मानसिकतेतून बाहेर पडायला. Of works. कार्यांची. Because they have been feeding their mind with the information of works. कारण ते आपल्या कार्याच्या माहितीद्वारे. Now remember, लक्षात ठेवा, we all go to heaven. आम्ही सर्व स्वर्गात जाणार. Not by our own efforts. आपल्या स्वतःच्या परिश्रमाने नाही. But by faith. पण विश्वास. In Jesus. येशूवर. And what he did on our behalf. आणि येशूने आपल्या वतीने काय केले आहे त्याच्यामुळे. Never forget this. आणि हे कधीच विसरू नका. Now we are all going to heaven. आम्ही सर्व स्वर्गात चालले आहे. Not by our own efforts. आपल्या स्वतःच्या कामाने नाही. But what Jesus did. पण येशूने काय केले. त्याने क्रूसावर काय केलं आणि जेव्हा तुम्ही ईश्वर विश्वास केला आहे. And what he did for you. आणि त्याने तुमच्यासाठी काय केलं आहे. We are on our way to heaven. आम्ही स्वर्गाच्या वाटेवर आहे. Amen. Amen. You know, under the law. आणि नियमशास्त्रा God's blessings. देवाचे जे आशीर्वाद आहेत. Depend on our performance. आपल्या कृतीवर आधारित असते. And religion still teaches the same. आणि धर्म अजूनही आपल्याला सारखं शिकवत आहे. So we must get our minds off the works of the laws. म्हणून नियमशास्त्राच्या कार्यावरून आपण आपले मन काढले पाहिजे. Which emphasizes a demand mentality. जे जोर देत आहे की आपण काहीतरी केले पाहिजे, काहीतरी आपल्यापासून मागत आहे. We must instead focus. पण ह्याच्या ऐवजी आम्ही लक्ष लावले पाहिजे. On faith in Jesus. येशूवर जो विश्वास आहे त्याच्यावर. Amen. Amen. Grace emphasizes supply mentality. आणि कृपा जोर देत आहे पुरवठाची मानसिकतावर. Yeah, that is the way you receive. आणि अशा प्रकारे तुम्हाला मिळत आहे. And this type of thinking. अशा प्रकारचे जे विचार आहे. Allows us to receive from God. आपल्याला देवापासून प्राप्त करायला परवानगी देते. We see in Mark 10. आपण मार्क 10 मध्ये पाहतो. A rich young ruler. आणि एक श्रीमंत अधिपती. Was only focused on what he had to do. आणि तो फक्त ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत होता की त्याने काय केला पाहिजे. He was operating under the works of the law. आणि तो नियमशास्त्राच्या कार्याखाली काम करत होता. We err when we trust in what we can do. आणि आपण भरोसा करू शकत आहे की आपण काय करू शकत आहे त्याच्या मोर देन व्हॉट जीसस डिड. आणि ह्याच्यापेक्षा की येशू काय केला आहे. इफ वी थिंक. जर आम्ही विचार करतो. आवर एक्शन्स मेक्स अस राइटियस. आपले जी कृती आहे कार्य आपल्याला नीतिमान बनवतो. क्राइस्ट विल नॉट हैव एनी इफेक्ट इन आवर लाइफ. मग ख्रिस्ताचा कुठलाही परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही. व्हिच मीन्स ग्रेस विल नॉट हैव एनी इफेक्ट इन आवर लाइफ. याचा अर्थ आहे की कृपाचा कुठलाही परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही. सो अंडर ग्रेस. म्हणून कृपेखाली. God's blessings depend on our belief in what Jesus did. आणि देवाचे आशीर्वाद त्या गोष्टीवर
आधारित आहे की येशूने काय केलंय त्याच्यावर आपल्यासाठी. यु नो आवर फेथ इज मोर इम्पॉर्टंट देन आवर डूइंग. आणि आपला विश्वास आपल्या कार्यापेक्षा खूप महत्त्वाची आहे. इफ यू बिलीव्ह राईट, जर तुम्ही योग्य विश्वास केले, वी विल डू राईट, आम्ही योग्य करणार. ग्रेस विल गिव्ह एम्पावर यू टू डू राईट, आणि कृपा तुम्हाला सामर्थ्य देणार योग्य गोष्टी करण्यासाठी. मार्क 9:23 आणि मार्क 9:23 मध्ये जीसस सेड, येशूने सांगितले, इफ यू कॅन बिलीव्ह, जर तुम्ही विश्वास करू शकत आहे, ऑल थिंग्स आर पॉसिबल, सर्व गोष्टी शक्य आहे. टू हिम दॅट बिलीव्स, त्याच्यासाठी जो विश्वास धरतो. टू टाइम्स बिलीफ इज देअर, आणि दोन वेळेस विश्वास आहे. इट्स नॉट सेइंग इफ यू कॅन वर्क, आणि असं म्हणत नाही की जर तुम्ही काम करू शकता, जर तुम्ही वागू शकत आहे, कॅन परफॉर्म, जर तुम्ही कृती करू शकत आहे. नो, नाही. इट सेज इफ यू कॅन बिलीव्ह, आणि फक्त म्हणत आहे जर तुम्ही विश्वास करू शकत आहे. ऑल थिंग्स आर पॉसिबल, सर्व गोष्टी शक्य आहे. फॉर देम दॅट बिलीव्ह, त्यांच्यासाठी जे विश्वास करत आहे. सो बिलीविंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून विश्वास अतिशय महत्त्वाची आहे. व्हॉट यू बिलीव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि जे तुम्ही विश्वास करत आहे ती खूप महत्त्वाची आहे. आमेन. इफ यू आर बिलीविंग इज राईट, जर तुमचा विश्वास बरोबर आहे, योर लिव्हिंग विल बी राईट, तुमचे जीवन देखील बरोबर असेल. बिकॉज सम क्रिश्चियन्स बिलीव्ह, कारण काय ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे, ओनली वर्क दॅट काउंट्स इज देअर टॉयल, आणि एकच काम मुद्दा येत आहे ती आहे त्यांची परिश्रम, सेल्फ एफर्ट, किंवा त्यांचे स्वतःचे परिश्रम. दे थिंक वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यांना वाटत आहे की काम खूप महत्त्वाचे आहे. व्हॉट गॉड सीज इज देअर एक्सटर्नल्स, आणि जो देव बघत आहे त्यांच्या बाहेरची गोष्टी बघत आहे. बट गॉड सीज युअर हार्ट, पण देव तुमचे अंतकरण पाहतो. युअर हार्ट फेथ, तुमच्या हृदयाची विश्वास. वर्क इज इम्पॉर्टंट, आणि काम महत्त्वाचे आहे. बट इट मस्ट बी बेस्ड ऑन फेथ इन क्राइस्ट, पण तो जो काम आहे येशूवर जो विश्वास आहे त्याच्या आधारे असले पाहिजे. इन जॉन आणि योहान 6:29 मध्ये येशूने सांगितले, दिस इज द वर्क ऑफ गॉड, आणि हीच देवाची काम आहे. व्हॉट इज दॅट, आणि ती काय आहे? यू बिलीव्ह ऑन हिम, की तुम्ही त्याच्यावर विश्वास केला पाहिजे. ही हॅज सेंट, ज्याला त्यांनी पाठवले आहे. आमेन. Believe in the one whom he has sent. आणि त्या व्यक्तीवर विश्वास करा ज्याला त्यांनी पाठवले आहे. Okay, let us go to the word now. आपण आपल्या वचनाकडे जाऊ. Today I want to show you. आज मला तुम्हाला दाखवायचं आहे. Our father's great love for us. आपल्या पिताची महान प्रीती जी आपल्यासाठी आहे. And you'll be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित होणार. You know, 1 John 3:1 says. 1 John 3:1 म्हणत आहे. Behold. आणि पहा. What manner of love. आणि कशा प्रकारची प्रीती. The father has bestowed on upon us. आपल्या पिताने आपल्यावर ओतली आहे. That we should be called ki aplyala bolavle gele paije the sons of God, devache putra bolle gele paije. In this verse ani ha vachna madhe John the apostle ani Yohan jo preshit hota was so overcome with wonder ani to itka apratim jhala tya adbhut goshtine by the fact that sinners by divine grace can become God's children, ki je papi ahe daivik krupene देवाच्या लेकरू होऊ शकत आहे. आमेन. नॉट बाय आवर डूइंग, आणि आपल्या कामाने नाही. नॉट बाय आवर बिहेवियर, आपल्या वर्तणुकीने नाही. नो, नाही. इट्स जस्ट बाय डिवाइन ग्रेस, आणि फक्त दैविक कृपेने आहे. दॅट्स व्हाय जॉन वंडर्ड, म्हणून योहानाने कल्पना केला, यू नो, व्हॉट मॅनर ऑफ लव्ह इज दिस, आणि कशा प्रकारची प्रीती आहे. व्हॉट काइंड ऑफ लव्ह इज दिस, आणि कुठल्या प्रकारची प्रीती आहे. दॅट इज सिनर, की एक पापी, विदाउट बिकमिंग राईट बाय हिमसेल्फ, आणि स्वतःहून जर तो योग्य होत नाही. Only by divine grace. फक्त दैवी कृपेने. When he accepted and believed Jesus. ज्या त्याने येशूवर विश्वास केला, त्याचा स्वीकार केला. Can become a child of God. तो देवाच्या लेकरू बनू शकत आहे. Amen. Amen. It's not what you do. आणि हे नाही की तुम्ही काय करत आहे. This is God's agape love. आणि ही देवाची अगापे प्रीती आहे. That he has chosen to call us his very own child. की त्याने निवडलेले आहे की त्याने आपल्याला त्याच्या स्वतःच्या लेकरू असं म्हटले पाहिजे. Though we were the worst. जरी आम्ही सर्वात दुष्ट होते. यू नो, ही डिडंट थिंक, ओ माय सन विल बी द वर्स्ट, आणि त्यांनी असं विचार केला नाही की माझ्या पुत्र अगदी दुष्ट होईल. लेट मी चूज द बेस्ट अमंग द पीपल, आणि लोकांपैकी मी चांगले लोकांची निवड करतो. सो दॅट माय सन विल लुक द बेस्ट, जेणेकरून माझा पुत्र उत्तम दिसेल. नो, नाही. ही इज नॉट अशेम्ड ऑफ यू, आणि देवाला तुमच्या विषयी लाज वाटत नाही. व्हेन आय गिव दॅट मेसेज ऑन द प्रॉडिगल सन, ज्या उद्धा पुत्रा विषयी मी तुम्हाला संदेश दिले. व्हेन द प्रॉडिगल सन केम एज अ बेगर, ज्या उद्धा पुत्रा भिकारी म्हणून आला, डर्टी, आणि घाणेरडा होऊन आला. यू नो, इन फ्रंट ऑफ ऑल द पीपल, आणि सर्व लोकांपुढे. आवर फादर एक्सेप्टेड हिम, आपल्या देव पिताने त्याचा स्वीकार केला. एम्ब्रेस्ड हिम, त्याला आलिंगन दिले. लव्ड हिम, त्याच्यावर प्रीती केली. ब्लेस्ड हिम, त्याला आशीर्वादित केले. He was not ashamed. आणि पिताला लाज वाटले नाही. He didn't say I'm ashamed of you. आणि असं म्हटलं नाही मला तुझ्याविषयी अपमान वाटत आहे. That you have sinned. की तू पाप केला. You have disobeyed.
अवज्ञा केला आई एम अशेम्ड ऑफ यू मला तुझ्या विषयी लाज वाटते नो द लॉर्ड इज नेवर अशेम्ड ऑफ अस आणि प्रभूला आपल्या विषयी कधीच लाज वाटत नाही आमेन आमेन वी बिकम हिज चिल्ड्रन आम्ही त्याचे लेकरू होतो नॉट बिकॉज वी आर वर्दी आणि आम्ही लायक आहे म्हणून नाही गुड ऑर राइटियस आणि चांगले किंवा नीतिमान आहे म्हणून नाही नो वी वर ऑल सिनर्स आम्ही सर्व पापी होते एंड देयर इज नन राइटियस द बाइबल सेज आणि कोणी नीतिमान नाही असं शास्त्र म्हणत आहे बिकॉज ऑफ हिज ग्रेट लव फॉर तरी त्याची महान प्रीती जी आपल्यासाठी आहे त्याच्यामुळे वी बिलीव इन जीसस जे आम्ही ईश्वर विश्वास केले यस कॉल्ड अस हिज चाइल्ड त्यांनी आपल्याला त्याच्या लेकरू बोलले आहे यू नो इन दिस वर्ड सन्स मीन्स अ चाइल्ड आणि ह्या वचनामध्ये जे पुत्र आहे त्याचा अर्थ आहे लेकरू और ऑफस्प्रिंग किंवा संतती वन दॅट इज बॉर्न ऑफ अनदर आणि जो दुसऱ्यापासून जन्म घेत आहे सो जॉन इज सेइंग म्हणून यूहान म्हणत आहे लेट अस नो आपण हे जाणून घेऊ दॅट वी आर ऑफस्प्रिंग ऑफ गॉड की आम्ही देवाचे संतती आहे मीन्स वी आर रियल वी आर रियली बॉर्न ऑफ गॉड त्याचा अर्थ आहे की आम्ही खर आमचा जन्म खरोखर देवापासून झालेला आहे वी थिंक अबाउट हाउ वी आर बॉर्न इन विथ from our human parents जे आपण विचार करतो आपल्या आई वडिलांनी आपल्याला कसं जन्म दिले and we are sure that we are a child of our father आणि आपल्याला पक्का खात्री आहे की आपण आपल्या आई वडिलांचे पिता लेकरू आहे तसंच प्रकारे when you believed in jesus जेव्हा तुम्ही ईश्वर विश्वास केले you became born again तुमचा नवीन जन्म झाले which actually means ज्याचा खरोखर अर्थ आहे you were born spiritually की आत्मिक रीतीने तुमचा जन्म झाले amen you are the spiritual life of god तुमच्या मध्ये देवाचे आत्मिक जीवन आहे not something religious that has transpired in your life no ani hi kay gutlai dharmik goshti nahi je tumcha jeevanamade parivartan aanlele aahe but you are born in god's family pan tumhi devacha kutumbat janma ghetle aahe god is your father ata dev tumcha pita aahe amen amen because you have a son's spirit in you karan tacha putracha atma ata tumchat aahe by who you call abba father ani jyacha dware tumhi devala abba बाप किंवा अब्बा पिता म्हणतो इन द सेम वर्स आणि त्या सारखाच वचनामध्ये पुढे लिहिलेले आहे देयरफॉर द वर्ल्ड डज नॉट नो अस म्हणून जग आपल्याला ओळखत नाही द वर्ल्ड डज नॉट नो यू जग तुम्हाला जाणत नाही व्हाय का बिकॉज इट डज नॉट नो हिम कारण द फादर आणि जग त्याला जाणत नाही जो पिता आहे आमेन आमेन दे डोंट नो यू आणि ते तुम्हाला ओळखत नाही दॅट यू आर बॉर्न एज अ चाइल्ड ऑफ गॉड की तुमचा जन्म देवाच्या लेकरू म्हणून झालेला आहे द वर्ल्ड विल नेवर नो आणि जगाला ही कधीच माहिती पडणार बट दिस इज स्पिरिच्युअल बर्थ कारण ही आत्मिक जन्म आहे वेअर यू रियली बिकम गॉड्स चाइल्ड जिथे तुम्ही खरोखर देवाच्या लेकरू झाले सेम एज द चाइल्ड ऑफ एन अर्थली फादर जसा एक लेकरू आहे आपल्या पृथ्वीच्या आई वडिलांचे यू नो अ चाइल्ड विल नेवर डाउट आणि एक लेकरू कधी शंका बाळगणार नाही The child knows. आणि लेकरूला माहिती आहे. These are my parents. आणि हे माझे पालक आहे, आई वडील आहे. Amen. Amen. You don't have to keep on saying you are my father. I know you are my father. No. आणि त्यांना असं बोलायची गरजच नाही, मला माहिती आहे तुम्हीच माझे पिता आहे. So you must know. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे that God is your heavenly father. की देवच तुमचा स्वर्गीय पिता आहे. The world does not know you. आणि जग तुम्हाला ओळखत नाही. Don't be carried away by what the world says about you. आणि जग तुमच्या विषयी काय बोलत आहे त्याने त्याच्याने तुम्ही वाहून जाऊ नका द वर्ल्ड कॅन अंडरस्टँड ओनली रिलीजन कारण जग फक्त धर्म समजू शकत इज आउटवर्ड जी बाह्य आहे बट दे कॅन नेव्हर अंडरस्टँड दॅट वन कॅन बी बॉर्न ऑफ गॉड अँड बिकम अ चाइल्ड ऑफ गॉड आणि त्यांना हे कधीच कळणार नाही की एखादा व्यक्तीचा जन्म देवापासून होऊ शकत आहे आणि तो देवाच्या लेकरू झालेला आहे अंडरस्टँड हाऊ कॅन अ पर्सन बिकम अ चाइल्ड ऑफ गॉड आणि त्यांना हे कळत नाही की एक व्यक्ती देवाच्या लेकरू कसा होऊ शकत आहे ह्युमन बीइंग आम्ही मनुष्य जाती आहे अँड हाऊ कॅन यू बिकम अ चाइल्ड ऑफ गॉड आणि आम्ही देवाच्या लेकरू कसा होऊ शकत आहे यू मस्ट बी लाइक हिम देन म्हणजे तुम्ही त्याच्या सारखंच असले पाहिजे दॅट्स अ रिलीजियस पर्सन कॅन नेव्हर अंडरस्टँड ही कॅन नेव्हर बिकम अ चाइल्ड ऑफ गॉड म्हणून एक धार्मिक व्यक्तीला कधीच कळत नाही म्हणून तो देवाच्या लेकरू कधीच होऊ शकत ही कॅन बी अ कॉल्ड अ सर्वंट आणि त्याला फक्त दास आपण बोलू शकत नाही वर्कर ऑर अ गुड पर्सन वर्किंग फॉर गॉड किंवा कामकरी किंवा चांगला व्यक्ती आहे जो देवासाठी काम करत आहे बट ही कॅन नेव्हर बिकम अ बॉर्न अ चाइल्ड ऑफ गॉड पण तो कधी त्याचा नवीन जन्म होऊ शकत नाही तो देवाचा लेकरू होऊ शकत नाही आणि दुसरा म्हणत आहे द वर्ल्ड डज नॉट नो आणि जगाला माहिती नाही आपल्याला ते जाणत नाही जग because कारण it does not know god कारण जग देवाला ओळखत नाही the children are not known because the father is not known आणि लेकरांना आपण समजू शकत नाही कारण त्यांच्या पिता विषय आम्हाला माहिती नाही so they don't know
म्हणून त्यांना माहिती नाही. जोपर्यंत ते पित्याला ओळखत नाही ते कधीच तुम्हाला जाणू शकत नाही. पण आम्ही एकमेकांना ओळखत आहे कारण आपल्याकडे एकच पिता आहे. ओनली व्हेन यू नो गॉड, फक्त जेव्हा तुम्ही देवाला ओळखत आहे आपल्या पित्याला, बिलीव्हिंग इन जीसस, ईश्वर विश्वास करून, कॅन यू नो वन अनदर, मगच आपण एकमेकांना जाणू शकतो. आई नो चाइल्ड ऑफ गॉड, एकतर तुम्ही देवाच्या लेकरू आहे, आई नो इट, आणि मला माहिती आहे, यू ऑल्सो नो इट, तुम्हाला देखील माहिती आहे, बिकॉज वी हॅव द स्पिरिट ऑफ क्राइस्ट इन अस, कारण आपल्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे, देयर इज नो डाउट, आणि काय शंका नाही. बट द पीपल ऑफ द वर्ल्ड विल नेव्हर नो दॅट, पण जगाच्या लोकांना ही कधीच कळणार नाही. आमेन. द वर्ल्ड कॅन नेव्हर नो यू, आणि जग कधीच तुम्हाला जाणू शकत नाही. आई थिंक यू आर रियली अ चाइल्ड ऑफ गॉड, आणि ते कधीच विचार करू शकत नाही की तुम्ही खरोखरच देवाचे लेकरू आहे, बिकॉज दे डोंट नो गॉड एज फादर, ते देवाला पिता म्हणून ओळखत नाही. दे मे नो योर नेम, ते तुमचं नाव जाणत असेल, दे नो योर ऑक्युपेशन, आणि ते तुमचा व्यवसाय काय माहिती असेल, दे नो वेअर यू लिव, आणि त्यांना माहिती असेल तुम्ही कुठे राहता, दे नो हाउ यू आर ड्रेस्ड, आणि तुम्ही कसं वस्त्र पांघरले आहे, ऑल दीस थिंग्स, आणि हे सर्व माहिती आहे. वी जस्ट बिलॉन्ग टू द आउटवर्ड मॅन, आणि जे फक्त बाहेरच्या मनुष्याची आहे, बट दे कॅन नेव्हर नो यू, पण ते कधीच मला ओळखू शकत नाही, एज अ रियल चाइल्ड ऑफ गॉड, की तुम्ही देवाच्या खरा खुरा लेकरू आहात, बिकॉज दे कॅन नॉट सी who you are inside, कारण तुम्ही आतून जे आहात ते पाहू शकत नाही. Because when we become born again, कारण जे आपला नवीन जन्म होतो, our spirit is new, आपली आत्मा नवीन असते. Amen. Amen. You're a child of God, तुम्ही देवाचे लेकरू आहे. So they see externally, म्हणून ते बाहेरून पाहत आहे, they may see your simplicity, आणि ते तुमचे साधे सोपेपणा पाहणार, they may know about your education, आणि त्यांना तुमच्या शिक्षणाविषयी माहिती, they may look at your looks, आणि ते तुमच्या रूपाकडे बघणार. How can you call yourself a child of God, आणि तुम्ही स्वतःला कसं देवाचे लेकरू बोलू शकता. Who is God and who are you, आणि देव कोण आहे आणि तुम्ही कोण आहे. If you call yourself a child of God, तुम्ही स्वतःला देवाचे लेकरू बोलू शकता. You should be like God, तुम्ही देवासारखंच असले पाहिजे. God is and who you are, आणि देव कोण आहे आणि तुम्ही कोण आहे. Because they don't know him, कारण ते देवाला ओळखत नाही. Only those who know him as father, फक्त जे लोक देवाला पिता म्हणून ओळखत आहेत, by having Jesus in their life, येशूला त्यांच्या जेव्हा येशू त्यांच्या जीवनात येतो तेव्हा, can know God and his children, ते देवाला आणि त्यांच्या लेकरांना ओळखू शकत आहेत. The divine life, आणि दैवी जीवन, that is in you, जो तुमच्यात आहे, cannot be discerned by the natural man, आणि ते नैसर्गिक मनुष्य ते दैवी जीवनाला पारखू शकत नाही. They are earthly, कारण ते पार्थिव आहे, पृथ्वीचे आहे, and the divine man is heavenly, आणि दैवी जो मनुष्य आहे तो स्वर्गीय आहे. Amen. Amen. They may look at you, at your external things, your weaknesses, आणि ते तुमच्या बाहेरच्या गोष्टींकडे बघणार, तुमच्या अशक्तपणाकडे बघणार, and they may never think you are a child of God, आणि ते कधीच विचार करणार नाही की तुम्ही देवाचे लेकरू. But you don't go by what they say, पण ते जे बोलत आहे त्यांच्याने तुम्ही जाऊ नका. We know, आपल्याला माहिती आहे, child of God, की आम्ही देवाचे लेकरू आहे. That's what the Bible says, आणि असं शास्त्र म्हणत आहे. Amen. Amen. Don't go by external looks, आणि बाहेरच्या देखण्याने जाऊ नका. However you are a child of God, आणि कसे तुम्ही असेल तरी तुम्ही देवाचे लेकरू. Now here it says behold, आणि इथे म्हणत आहे पहा, means look at it carefully, आणि खूप जपून तुम्ही बघा, meditate, ponder, आणि लक्ष द्या आणि त्याच्यावर मनन करा. What manner of love is this, आणि कुठल्या प्रकारची प्रीती आहे ही, that our father, की आपला पिता आहे, has for us, की त्याला आपल्यासाठी आहे, that he calls us the sons of God, की तो आपल्याला देवाचे पुत्र बोलत आहे. God loves us so much, आणि ते आपल्यावर खूप प्रीती करतो. This love is impossible to grasp, आणि ही जी प्रीती आहे आपण त्याला समजू शकत नाही, त्याचे आकलन करू शकत नाही. ह्युमन लँग्वेज, आणि मानवी शब्दामध्ये वी कॅनॉट अंडरस्टँड, आपण समजू शकत नाही. हाऊ कॅन ही मेक अस हिज चाइल्ड, की देव आपल्याला त्याच्या लेकरू कसं बनवू शकत. व्हॉट काइंड ऑफ लव्ह इज दिस, आणि कुठल्या प्रकारची प्रीती आहे ही. आमेन. आमेन. So God loves you so much, म्हणून देव तुमच्यावर खूप प्रीती करतो. This is agape love, आणि ही अगापे प्रीती आहे. He not only forgave you, आणि त्यांनी फक्त तुम्हाला क्षमा केले नाही, so that we don't go through punishment, जेणेकरून आम्ही शिक्षाद्वारे नाही गेलो पाहिजे, of our sins, आपल्या पापांची. This is grace, आणि हीच कृपा. But he even went beyond that, पण तो त्याच्या पलीकडे देखील गेला, and he calls you his sons, आणि देव तुम्हाला त्याच्या पुत्र बोलत आहे. Amen. Amen. He doesn't call you his servant, आणि देव तुम्हाला चाकर किंवा दास म्हणत नाही. That would have been also very good, ani ti dekhil khup changla aste. But behold, look at this love, ani paha ya priti kade baga, that God decides to call you his child, ki dev nirnay karto ki to tumhala tacha lekrus bolnar. So that is what John is saying, ani his
योहान म्हणत आहे वी नीड टू पोंडर आम्ही मनन केला पाहिजे अँड नेव्हर फॉरगेट विचार केला पाहिजे आणि कधीच विसरू नये यू होल्ड ऑन टू दिस रेव्हलेशन आणि तुम्ही या प्रकटीकरणाला धरून राहा डोंट टेक इट लाइटली आणि हलके रीतीने घेऊ नका यू मस्ट होल्ड दिस टिल वी गो होम टू हेवन आणि आम्ही हे प्रकटीकरण किंवा हे जे वचन आहे धरून राहिले पाहिजे जोपर्यंत आम्ही स्वर्गात जात नाही जो आपलं घर आहे इवन इन 1 जॉन 3 टू द नेक्स्ट वर्स इट सेज आणि पुढच्या वचनामध्ये 1 योहान 3:2 मध्ये प्रियानो नाउ आता तुम्ही देवाचे लेकरू आहे बघा प्रियानो यू आर कॉल्ड बिलव्हेड तुम्हाला प्रिय म्हटले गेले आहे आमेन आमेन यू आर कॉल्ड लाडला आणि तुम्हाला लाडके म्हटले गेले आहे आमेन आमेन यू आर हिज फेवरेट्स तुम्ही त्याचे लाडके आहात सो गॉड कॉल्स यू फेवरेट म्हणून देव तुम्हाला त्याचे लेकडे लाडके म्हणत आहे नाउ हियर ही सेज आणि इथे म्हणत आहे आता दिस वर्ड नाउ इज व्हेरी इंपॉर्टंट आणि हा जो शब्द आहे आता ती खूप महत्त्वाची आहे नाउ बोला आता Now, Atta is not waiting till you become better. आणि तो वाट पाहत नाही जोपर्यंत तुम्ही उत्तम होत नाही तोपर्यंत. Religion says you keep on doing till you become better. आणि धर्म म्हणत आहे तोपर्यंत तुम्ही कार्य करत राहा जोपर्यंत तुम्ही उत्तम होत नाही. Struggling and struggling. म्हणून लोक संघर्ष करत आहे. Striving and striving. आणि झगडत आहे. Trying to appease God. आणि देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करत आहे. God may call them something. जेणेकरून देव त्यांना काहीतरी बोले पण शास्त्रामध्ये बघा म्हणत आहे आता यू आर द चिल्ड्रन ऑफ गॉड तुम्ही देवाचे लेकरू आहे सो ले होल्ड ऑफ दिस रेव्हल्यूशन म्हणून ह्या प्रकटीकरणाला तुम्ही धरून यू नो व्हाट डज इट मीन आणि तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय आहे नाउ आता इट मीन्स याचा अर्थ आहे व्हाइल येट इन युअर बॉडी तरी तुम्ही आता तुमच्या शरीरात आहे इट मीन्स व्हाइल स्टिल इन युअर वीकनेस आणि म्हणत आहे अजूनही तुम्ही तुमच्या अशक्तपणामध्ये देखील इन युअर इन्फॉर्मिटीज आणि तुमच्या अशक्तपणामध्ये तुमच्या विकारामध्ये आणि तुमच्या अपरिपूर्णतामध्ये इन ऑल दॅट आणि सर्व या गोष्टीमध्ये नेव्हरदलेस यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड तरीही तुम्ही देवाच्या लेकरूच आहे आमेन आमेन गॉड इज नॉट वेटिंग दॅट यू पुट अप अ बेटर शो आणि देव बघत नाही की तुम्ही उत्तम देखावा मांडले पाहिजे आणि तुम्ही चांगलं कृती केली पाहिजे देन यू बिकम अ चाइल्ड ऑफ गॉड मगच तुम्ही देवाचे लेकरू होत आहे नो 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 नाही नाउ आता व्हाइल यू आर लिव्हिंग दिस लाइफ ज्या तुम्ही हे जीवन जगत आहे मे बी यू आर वीक कदाचित तुम्ही अशक्त असेल यू मे नॉट यू आर नॉट स्ट्रॉंग तुम्ही बलवान नसेल बट स्टिल गॉड सेज यू आर माय चाइल्ड तरी देव म्हणत आहे तुम्ही माझे लेकरू सो होल्ड ऑन टू दिस रेव्हल्यूशन म्हणून ह्या प्रकटीकरणाला धरून राहा लेट नो वन शेक यू अवे फ्रॉम दिस रेव्हल्यूशन आणि कुणी तुम्हाला ह्या प्रकटीकरणापासून काढू नये हलू नये See, you may not be like Apostle John. तुम्ही प्रेषित योहानासारखा नसेल. Who wrote this epistle? ज्यांनी हे पत्र लिहिले. You may not be like Apostle Paul. तुम्ही प्रेषित पौलासारखा नसेल. Apostle Peter. प्रेषित पेत्रासारखा नसेल. Yet, notwithstanding with all these infirmities and weaknesses. तरी ह्या सर्व विकाराने अशक्तपणामुळे. Failures and shortcomings. आणि अपयशामुळे आणि कमतरतामुळे. Since you have put your trust in Jesus Christ. तुम्ही तुमचा भरोसा येशू ख्रिस्तावर ठेवला आहे म्हणून. For the salvation. तारणासाठी. We are already even while yet in this body really and truly a child of God. आम्ही ह्या देहामध्ये ह्या सर्व अशक्तपणामध्ये विकारामध्ये असूनही आम्ही खरोखर आताही देवाचे लेकरू आहोत. The devil always try to put if. आणि शैतान नेहमी जर घालायचा प्रयत्न करणार ही पुट इफ टू जीसस ऑल्सो त्यांनी जर हे शब्द येशू पुढे देखील मांडले इफ यू आर द सन ऑफ गॉड जर तुम्ही देवाचा पुत्र आहात सो द डेव्हिल विल ऑलवेज पुट इफ म्हणून शैतान नेहमी जर हे शब्द पुढे ऑलवेज पुट डाऊट तो नेहमी शंका ठेवणार यू कॉल युअरसेल्फ अ चाइल्ड ऑफ गॉड तुम्ही स्वतःला देवाचा लेकरू बोलत आहात लुक एट योर लाइफ आणि तुमच्या जीवनाकडे बघा लुक एट ऑल द वीकनेसेस आणि सर्व अशक्तपणाकडे बघा लुक एट योर सिन्स आणि तुमच्या पापांकडे बघा लुक एट दोस रॉंग डूइंग्स आणि सर्व चुकीचे काम जे तुम्ही करत आहात लुक एट योरसेल्फ स्वतःकडे बघा यू आर कॉलिंग यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड तुम्ही स्वतःला देवाचे लेकरू बोलत आहे ही विल इन्फ्लुएंस अदर्स मग तो इतरांना प्रभावित करणार टू रिमूव्ह ऑल युअर वीकनेसेस तुमच्या सर्व अशक्तपणा पुढे काढायला क्रिटिसाइज यू तुमच्या टीका करण्यासाठी to show you all your weaknesses tumcha sarva ashaktapana tumhala dakhavnyasathi you don't look yourself as a child of god jenekarun tumhi swatala devacha lekru manun bagatas nahi amen you are a child of god means you have authority or power ani tumhi devacha lekru ahe manje tumchakade adhikar ahe samarthya ahe so the devil robs
wants to rob you of your true identity. म्हणून शैतानाला तुमची जी खरी ओळख आहे त्याची चोरी करायची इच्छा. I want to encourage you. म्हणून मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं. I want to bless you. मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. You may not be like anyone big people. आणि तुम्ही कुठल्याही मोठमोठ्या लोकांसारखं नसेल. Maybe you're not like a pastor. आणि कदाचित तुम्ही पास्टरांसारखं नसेल. You're not like any apostles. आणि तुम्ही कुठल्याही प्रेषितांसारखं नसेल. However you are. तुम्ही कसेही असले. You are a child of God. तुम्ही देवाचे लेकरूज आहे. This is the precious truth you must know. आणि ही मूल्यवान सत्य तुम्ही जाणून घेतलेच पाहिजे. And you must cling on to this little word now. आणि हा जो छोटासा शब्द आहे आता ह्याला तुम्ही चिटकून राहिले पाहिजे, धरून बसले पाहिजे. Don't push it to the future. आणि हा जो शब्द आहे आता ह्याला भविष्यामध्ये ढकलू नका. Amen. When God says now means it is now. जेव्हा ते म्हणत आहे आता म्हणजे ते आताच आहे. He is not saying when you become good. आणि ते म्हणत नाही की जेव्हा तुम्ही चांगला होणार. When you put your acts right. जेव्हा तुम्ही तुमचे जे सर्व कार्यांना नीट करणार. Lay hold of this one term now. आणि हा जो एक शब्द आहे आता ह्याला तुम्ही धरा. Maybe now you didn't read the Bible. आणि आता तुम्ही वचन वाचलं नसेल. Now you didn't pray. आता तुम्ही प्रार्थना केले नसेल. Maybe you fought at home. कदाचित तुम्ही घरी भांडण केले असेल. You did many mistakes. आणि तुम्ही खूप चुका केल्या असेल. That doesn't mean you're not a child of God. याचा अर्थ असा नाही की तुम्ही देवाचे लेकरू नाही. Many Christians will remove all your weaknesses. अनेक ख्रिस्ती तुमच्या सर्व जे अशक्तपणा आहे बोलणार. Works mentality people. जे कार्याची मानसिकता जे लोक आहेत. Mentality people. धार्मिक मानसिकताचे जे लोक आहेत. They always point out your external mistakes. ते नेहमी तुमच्या बाहेर जे चुका आहे त्याच्याकडे तुम्हाला बोट टाकणार. आणि शैतान तुमच्या मनात घालेल. You are not a child of God. की तुम्ही देवाचे लेकरू नाही. Now you have to please God. आता तुम्ही देवाला खुश केले पाहिजे. That is what the prodigal son did. आणि असंच उदला पुत्राने केला. He thought he is not a child of father. आणि त्याला वाटलं की तो आपल्या पिताच्या लेकरू नाही. Yeah, so he was waiting long till he became a beggar. म्हणून तो पर्यंत वाट पाहिला जोपर्यंत तो भिकारी झाला नाही तोपर्यंत. He could have come early. तो लवकर येऊ शकत होता. But he didn't know the truth. पण त्याला सत्य माहिती नव्हतं. Many wrong thoughts came. आणि अनेक चुकीच्या विचार त्याच्या मनात. Maybe many of his friends also told him. आणि कदाचित अनेक त्याच्या मित्रांनी त्याचे कान भरले असेल. Your father is very angry. की तुझा पिता खूपच रागिष्ट आहे. He will not accept you as his son. आणि पिता तुम्हाला पुत्र म्हणून स्वीकार तर करणारच नाही. The devil must have spoken to his mind. आणि शैतान देखील त्याच्या मनात बोलला असेल. So he decided to tell his father. म्हणून त्याने निर्णय केला की तो आपल्या पित्याला बोलेल. Don't accept me as your son. तुझे पुत्र म्हणून मला स्वीकारू नका. Make me your servant. मला तुझे दास बनव. This is the mentality people have. आणि हीच मानसिकता लोकांमध्ये आहे. Child of God having the mentality of a slave. आणि एक देवाचा लेकरू असूनही त्याच्यामध्ये गुलामगिरीच्या मानसिकता आहे, गुलामाची मानसिकता. You are going to suffer. मग तुम्ही दुःख सोसणार. Not God. देव नाही. See, our father was waiting. आमचा देव पिता वाट पाहत होता. The father of the prodigal son was waiting. आणि उद्धा पुत्राचा पिता वाट बघत होता. We need to come to him. आम्ही देवाकडे आलो पाहिजे. Not as a servant. आणि एक दास म्हणून नाही. But as a son. पण एक पुत्र म्हणून. But that's the way the prodigal son's father accepted him. असंच प्रकारे उद्धा पुत्राच्या पिताने पुत्राचा स्वीकार केला पुत्र म्हणून. He didn't accept him as a servant एक first. एक दास म्हणून त्यांनी प्रथम त्याचा स्वीकार केला नाही. After working in the house. आणि मग घरात काम केल्यानंतर. After improvement. आणि सुधारणुकीनंतर. After his behavior became right. आणि त्याचे वर्तन बरोबर झाल्यानंतर. Then the father said, "Now you're my son." मग पिताने सांगितलं, आता तू माझा पुत्र झालेला आहे असं नाही. In all his weaknesses. आणि त्याच्या सर्व अशक्तपणामध्ये. In all his wrongdoings. आणि त्याच्या सर्व चुकीच्या कर्मामध्ये, कार्यामध्ये. When he came. जेव्हा पुत्र आला. The father saw him as a son. पिताने तेव्हाच त्याला पुत्र म्हणून पाहिले. How do we know that? आपल्याला हे कसं कळतं? Because he embraced his son. कारण त्याने आपल्या पुत्राला आलिंगन दिले. In all the weaknesses, imperfections, and wrong things. आणि सर्व अशक्तपणामध्ये, अपरिपूर्णतामध्ये आणि सर्व चुकीच्या गोष्टीमध्ये. That same time he gave him a ring. आणि त्या सारखंच वेळेस पिताने त्याला अंगठी दिली. Same time he embraced him and kissed him. आणि त्यावेळेस त्याने त्याला आलिंगन दिले, त्याला चुंबन दिले. So you are a child of God. म्हणून तुम्ही देवाचे लेकरू आहे. He is your father. देव तुमच्या पिता आहे. Amen. You have become a child of God by grace. आणि तुम्ही देवाच्या लेकरू झालेला आहे कृपेने. And you live by grace. आणि तुम्ही कृपेनेच जगत आहे. Amen. Amen. How can works change you from a son of God to a servant of God? आणि काम कसं तुम्हाला देवाच्या पुत्रापासून देवाच्या सेवक बनवू शकत आहे? You are trying to please God. तुम्ही देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करा. You are a child of God. तुम्ही देवाच्या लेकरू आहे. Amen. Amen. It's not by your works or your performance.
that you continue being a child of God. आणि तुमच्या कार्यकृतीद्वारे तुम्ही देवाचे लेकरू असं सतत होत नाही. So lay hold of this. म्हणून ह्या शब्दाला धरून revelation by faith. आणि ह्या प्रकटीकरणाला विश्वासाने धरा. Ponder in your heart. आणि तुमच्या मनामध्ये मनन करा. Again and again. वारंवार मनन करा. And don't let it go. आणि ह्या शब्दाला सोडू नका. And don't think that now since I did mistakes I am not a child of God. आणि असं विचार करू नका, आता मी काय चुका केलाय म्हणून आता मी देवाचे लेकरू नाही. Don't think when I go to heaven I'll become a child of God. आणि असं विचार करू नका की जेव्हा मी स्वर्गात जाणार तेव्हा मी देवाचे लेकरू होईल. Bible says now. शास्त्र म्हणत आहे आता. You are the children of God. तुम्ही देवाचे लेकरू आहे. Whether you are mature. तुम्ही प्रौढ आहात. Whether immature. किंवा अप्रौढ आहे. Whether you are just born again. आताच तुमचा नवीन जन्म झाले असेल. Maybe you are not still grown up. कदाचित अजून तुम्ही प्रौढ झाले नसेल. Yet you are a child of God. तरी तुम्ही देवाच्या लेकरूच आहे. Amen. Amen. That is good news. आणि ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे. Don't think, say after I behave well I'll become a child of God. आणि असं विचार करू नका मी चांगलं वर्तन केल्यानंतर मी देवाचे लेकरू होणार. So whether you are young or old. तुम्ही तरुण आहात किंवा वृद्ध आहात. Every believer must know that he has a father in heaven. प्रत्येक विश्वासूला समजले पाहिजे की त्यांच्या स्वर्गामध्ये एक पिता आहे. And that our father is none other than the almighty God. आणि त्यांचा पिता इतर कोणी नाही पण सर्वशक्तिमान परात्पर देव आहे. He can do everything for you. आणि तो तुमच्यासाठी काहीही करू शकतो. For whom nothing is impossible. आणि त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टी अशक्य नाही. Know that your father is the creator. आणि हे जाणून घ्या की तुमचा जो देव पिता आहे तुमच्या निर्माण करता. How precious is this. आणि किती मूल्यवान आहे ही गोष्ट. When you go to heaven. जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार. Everything is yours. प्रत्येक गोष्टी तुमची असेल. As the prodigal son's father's told the elder brother. जसं उद्धा पुत्राच्या पिताने थोरला भावाला सांगितले. All these things are yours. आणि माझी जी सर्व गोष्टी आहे ती तुझीच आहे. Amen. Amen. In the same way. तसंच प्रकारे. Everything in our father's home is yours. आणि प्रत्येक गोष्ट जो आपल्या पित्याच्या घरी आहे ती तुमचीच आहे. How much he loves you. आणि किती देव पिता तुमच्यावर प्रीती करतो. Even the weakest and the feeblest child of God is a child of God. आणि सर्वात अशक्त सर्वात दुर्बल लेकरू देखील देवाच्या लेकरूच आहे. So whoever you are. म्हणून तुम्ही जो कोणी असाल. Weak or strong. अशक्त किंवा बलवान. एनी टाइम यू कॅन गो टू अ हेवनली फादर. कधीही तुम्ही तुमच्या स्वर्गीय पिताकडे जाऊ शकत आहात. एंड स्पीक लाइक अ चाइल्ड. आणि एक लेकरू सारखं तुम्ही बोलू शकता. चाइल्ड लाइक सिंपलिसिटी. आणि एक लेकरू सारखं साधे सोपेपणा. एंड आस्क हिम टेल हिम फादर. आणि त्याला सांगितलं पाहिजे पिता. आवर फादर विल ग्रेशियसली आन्सर योर प्रेयर्स. आमचा पिता कृपाळूपणाने तुमच्या प्रार्थनाचे उत्तर. आमेन. यू डोंट रन अवे फ्रॉम अ फादर. आणि आपल्या पितापासून दूर पळून जाऊ नका. यू मे थिंक योर फादर. Our father doesn't want to see your face. आणि तुम्हाला वाटेल की आपल्या देव पित्याची इच्छा नाही की त्यांनी तुमचा चेहरा पाहिले पाहिजे. That's the messages nowadays. आणि आजचा संदेश अशी आहे. Our father is very angry. आपला पिता खूपच क्रोधित आहे. God is angry. देव क्रोधित आहे. You have done this. तुम्ही अमुक अमुक गोष्टी केल्या. So don't come to him. म्हणून देवाकडे जाऊ नका, येऊ नका. That is what the prodigal son thought. असं सुद्धा पुत्राने विचार केला. God is very angry. देव father is very क्रोधित आहे. पिता खूप रागिष्ट आहे. But we don't see that. पण मी तसं पाहत नाही. When he spoke about the revelation of our father. येशू ज्या आपल्या पिताच्या प्रकटीकरणाविषयी सांगितले. When the son was sinning. आणि ज्या पुत्र पाप करत आहे. The father was not getting angry. पिता तेव्हा क्रोधित होत नव्हता. One day, two days, three days. एक दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. Angry. रागवतो. No. He was expecting his son to come back. आणि पिता फक्त अपेक्षा करत होता की पुत्र परतला पाहिजे. Not to hurt him or harm him or punish him. आणि त्याला दुःख देण्यासाठी, नाराज करण्यासाठी किंवा शिक्षा देण्यासाठी नाही. But to bless him. पण फक्त पुत्राला आशीर्वाद देण्यासाठी. And to tell him. आणि त्याला बोलायला. I'm not angry. मी रागीष नाही. I want you to come home. माझी फक्त इच्छा आहे की तू घरी आला पाहिजे. You are still my child. तुम्ही तू अजूनही माझा लेकरू आहे. Amen. Amen. So instead of running away, म्हणून धावत पळून जाण्याच्या ऐवजी, if you are afraid to come to God, जर तुम्हाला भीती वाटते देवाकडे यायला, because you have done something wrong, कारण तुम्ही काहीतरी चुकीचा गोष्टी केल्या, then you are hearing wrong messages, मग तुम्ही चुकीचा संदेश ऐकत आहे. So whatever is your problem, म्हणून जी काय तुमची समस्या आहे, if you have done anything wrong, जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या आहे, you can still come to our father, तरी तुम्ही पिताकडे येऊ शकत आहे, because you are a child of God, कारण तुम्ही देवाचे लेकरू आहे. Amen. In this body, in this weakness, in everything. आणि या शरीरामध्ये, या अशक्तपणामध्ये, सर्व गोष्टीमध्ये. I want to tell the
weak believers. मला अशक्त विश्वासूना सांगायची इच्छा आहे. New believers. किंवा नवीन विश्वासूना सांगायची इच्छा. You are a child of God. की तुम्ही देवाच्या लेकरू आहे. Maybe you have had some bad habits. कदाचित तुमच्यामध्ये काय वाईट सवय असेल. Of the old when you were old. जेव्हा तुम्ही जुना मनुष्य होते तेव्हा तुमच्यात काय वाईट सवय असेल. Are you still practicing or doing something? किंवा अजूनही तुम्ही काही गोष्टींचा सराव करत आहे, काही गोष्टी करत आहे. And maybe you are hating yourself because of that. आणि कदाचित तुम्ही स्वतःचा द्वेष करत आहे या गोष्टीमुळे. And you're still trying to overcome these habits. आणि तुम्ही ह्या सवयींवर जय मिळवायचा अजूनही प्रयत्न करत आहात. One thing you must cling on to is this. आणि एक गोष्टीला तुम्ही चिटकून राहिले पाहिजे ती अशी आहे. Do not forget that these does not mean that you are not a child of God. आणि हे गोष्टी विसरू नका की जर हे गोष्टी तुम्ही सर्व करत आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही देवाचे लेकरू नाही. The things the people will speak against you. कारण जे गोष्टी लोक तुमच्या विरुद्ध बोलणार आहेत. You start hearing. आणि जर तुम्ही ते ऐकायला सुरू केले. And believing. आणि विश्वास केले. The devil will influence your life. मग शैतान तुमच्या जीवनाला प्रभावित करेल. And you will become weak. आणि तुम्ही अशक्त होणार. So don't forget that you are still a child of God. म्हणून विसरू नका की तुम्ही अजूनही देवाच्या लेकरू आहात. डोंट लेट एनीवन मूव यू ऑफ दिस थॉट दैट यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड. आणि कोणी तुम्हाला ह्या विचारापासून हलवू नये, काढू नये की तुम्ही देवाच्या लेकरू आहे म्हणून. इवन इन युअर फॉल्ट्स एंड फेलियर्स. आणि तुमच्या चुकांमध्ये, अपेक्षांमध्ये देखील. रिमेंबर टू कम टू हिम एज युअर हेवनली फादर. लक्षात ठेवा की तुम्ही देवाकडे येणार आहे तुमच्या स्वर्गीय पिता म्हणून. नॉट एज अ कंडेम्ड सिनर. आणि एक दंडित पापी म्हणून नाही. रोमन्स 8:1 says. रोमकरास 8:1 म्हणत आहे. There is no more condemnation. आता ह्या पुढे दंडाज्ञा नाही. For those who are in Christ. त्या लोकांसाठी जे ख्रिस्तामध्ये आहेत. So even if people speak against you or criticize you. जरी लोक तुमच्या विरुद्ध बोलले, तुमची टीका केले, निंदा केले. Or hurt you. किंवा तुम्हाला दुखावले. Look at your external wrong behavior. आणि तुमच्या बाहेरच्या चुकीच्या वर्तनाकडे बघून. But you need to hold on to the scripture. पण तुम्ही ह्या वचनाला धरून राहिले पाहिजे. In all these weaknesses. की ह्या सर्व अशक्तपणामध्ये. I'm still a child of God. मी अजूनही देवाच्या लेकरूच आहे. God has not moved out of you. आणि देव तुमच्यातून बाहेर गेला नाही. But the messages come this way. पण संदेश असा प्रकारे येत आहे. God has left you. जसं काय देवाने तुम्हाला सोडून दिले. God has not left. पण देवाने तुम्हाला कधीच सोडले नाही. You are a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहे. Amen. Amen. The devil will want you to look at yourself. मी शैतानाची इच्छा असेल की तुम्ही स्वतःकडे बघितले पाहिजे. Based on your behavior, your performance. आणि तुमच्या वर्तनाकडे, तुमच्या कृतीच्या अनुसार. And I make you to identify yourself. आणि तुमच्या स्वतःच्या ओळख असं करायला लावेल. That you are not a child. की तुम्ही देवाचे लेकरूच नाही. But you must know from the inside. पण आतूनच तुम्हाला कळले पाहिजे. We know we are eternal life. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सार्वकालिक. We know we are a child of God. आपल्याला माहिती आहे आम्ही देवाचे लेकरू आहे. You have a new heart. तुमच्याकडे एक नवीन अंतकरण आहे. Nature. एक नवीन स्वभाव आहे. God looks at you in the new nature. आणि देव तुमच्याकडे त्या नवीन स्वभावामध्ये बघत आहे. Which is Christ in you, the hope of glory. जो ख्रिस्त आहे सर्व महिमेची आशा. You know there was a man of God. एक देवाचा सेवक होता. Who was wouldn't like one sister. आणि जो एक बहिणीला पसंद करत नव्हता. Because she would always speak against it. कारण ती बहीण नेहमी त्याच्या विरुद्ध बोलत असे. And he was really hurt and offended. आणि तो खरोखर नाराज झाले, दुखीत झाले. And one day he told Jesus. आणि एक दिवस त्याने येशूला सांगितले. No, Lord, I don't like that sister. की प्रभू मला ती बहीण पसंद नाही. No, she does all these wrong things. आणि ती सर्व ही चुकीच्या गोष्टी करत. The Lord was hearing. आणि प्रभू ऐकत होता. After he heard. आणि ऐकल्यानंतर. Big complaint. मोठा तक्रार. The Lord told him. प्रभूने त्याला सांगितले. Come here. की इथे ये. Now stand behind me. आणि माझ्या मागे आता उभा राहा. And look through my eyes. आणि माझ्या डोळ्याने बघ. Look through me. आणि माझ्या द्वारे बघ. Now how do you see that sister? आता तुम्ही त्या बहिणीला कसं बघत आहे? And this man of God was shocked. आणि ह्या देवाच्या सेवकाला धक्का बसली. He saw that sister so beautiful. आणि त्याने त्या बहिणीला इतकं सुंदर पाहिले. So good. आणि इतकं चांगलं पाहिले. Without any weaknesses. आणि कुठलाही अशक्तपणा. Without any failures. आणि कुठलाही अपयशीपणा तिच्यात नव्हती. He was shocked. आणि त्याला आश्चर्य वाटले. Then he understood. मग त्याला समजले. That's the way Jesus looks at you. आणि असंच प्रकारे येशू तुमच्याकडे बघत आहे. That's the way God looks at you. आणि असं प्रकारे देव तुमच्याकडे बघत आहे. He looks at you through the eyes of Jesus. आणि देव येशूच्या नजरेने, डोळ्याने तुमच्याकडे बघत आहे. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणते. God has put you in Christ. आणि देवाने तुम्हाला ख्रिस्तात ठेवले आहे. Amen. Amen. Now God sees you through Christ. आता देव तुम्हाला ख्रिस्ताद्वारेच पाहत आहे. So God knows all your weaknesses. म्हणून देवाला तुमच्या सर्व अशक्तपणा माहिती आहे. He knows all what we do.
do wrong. आणि आम्ही सर्व चुकीच्या जे गोष्टी करत आहे ते देवाला माहिती आहे. Yet you can come to him anytime. तरी कधी तुम्ही देवाकडे येऊ शकत आहे. For he loves you. कारण तो तुमच्यावर प्रीती करतो. He loves you so much. आणि देव तुमच्यावर इतका प्रीती करतो. That he gave his life for you. की त्यांनी आपले प्राण दिले तुमच्यासाठी. He let his son die for you. आणि त्यांनी त्याच्या पुत्राला परवानगी दिली तुमच्यासाठी. So don't think he doesn't know your mistakes and he's shocked. आणि असं विचार करू नका की तो तुमच्या चुकांकडे बघून आश्चर्यचकित होतो. आणि त्याला माहिती आहे. But still he loves you. तरी तो तुमच्यावर प्रीती करतो. Amen. Amen. With all the weaknesses he will accept you. आणि सर्व अशक्तपणाद्वारे तो तुमचा स्वीकार करतो. The Bible says in your weakness lies your strength. आणि शास्त्र म्हणत आहे की त्याच्या lies your strength. आणि आमच्या अशक्तपणामध्ये त्याचे बल आहे. If you have power to change yourself, जर तुमच्याकडे सामर्थ्य आहे स्वतःला बदलण्यासाठी, then you don't allow his strength to flow in you. मग तुम्ही देवाच्या बल तुमच्यात वाहण्याची परवानगी देत नाही. But when you don't have answers, पण जर तुमच्याकडे उत्तर नाही, when you don't have ability, जर तुमच्याकडे क्षमता नाही, and nowhere else to turn, आणि कुठेही तुम्हाला वळायला जागा नाही, you can come to our father. तुम्ही आपल्या पिताकडे येऊ शकत आहे. And then his strength will make you strong. मग देवाची जी बल आहे तुम्हाला बलवान बनवणार. So in your weakness his strength will flow. म्हणून तुमच्या अशक्तपणामध्ये त्याचे. So anytime we come to God, म्हणून कधी जेव्हा आपण देवाकडे येतो, it means त्याचा अर्थ आहे we have ceased trusting in ourselves. की आम्ही स्वतःमध्ये भरोसा करण्याचे बंद केले आहे. And we have begun to trust in God. आणि आम्ही देवावर भरोसा करायला सुरू केले आहे. The Lord is our strength. आणि प्रभूच आपली बल आहे. Amen. Amen. Don't keep yourself away from God. आणि देवापासून स्वतःला दूर ठेवू नका. In your weakness lies his strength. आणि तुमच्या अशक्तपणामध्ये त्याची बल आहे. When you come to him, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे येता, you will see you are strong. तुम्ही बघणार की तुम्ही बलवान आहात. Because the wrong messages. पण चुकीच्या संदेशांमुळे. Instead of coming to our father, people keep themselves away from God. आणि पिताकडे येण्याच्या ऐवजी लोक स्वतःला देवापासून दूर ठेवत आहेत. And keep coming to our father. जेव्हा तुम्ही सतत आपल्या पिताकडे येत राहणार. You will see. तुम्ही पाहणार. Where sin abounds. जिथे पाप विपुल होतो. His grace abounds more. त्याची जी कृपा आहे अधिक विपुल होतो. Instead, when you focus on sin. आणि जेव्हा तुम्ही पापावर लक्ष देता. Sin will abound. पाप विपुल होणार. But when you focus on his grace, पण जेव्हा तुम्ही त्याच्या कृपेवर लक्ष देणार, his grace will super abound. आणि त्याची जी कृपा आहे विपुल पेक्षा अधिक होणार. Amen. Amen. That's what Romans 5:20 says. आणि असंच रोमकरास 5:20 म्हणत. When sin abounded, जेव्हा पाप विपुल झाले, grace abounded much more. कृपा अधिक व अधिक विपुल झाली. Amen. At the very point of your failures, आणि तुमच्या अपयशीच्या मध्ये, at the time of your troubles, तुमच्या संकटाच्या वेळेस, when you come to him, जेव्हा तुम्ही देवाकडे येता, grace will keep gathering over you, आणि कृपा तुमच्यावर जमा होत राहणार. Stop hating yourself, आणि स्वतःचा द्वेष करण्याचे बंद करा. Stop condemning yourself, स्वतःला दंडित करायचे बंद करा. Stop feeling guilty, आणि दोषी भावना ठेवायचे बंद करा. This cannot help you, आणि ही गोष्ट तुमची मदत करू शकत. Instead, look up to him, आणि त्याच्याऐवजी देवाकडे बघा. And receive the abundance of grace, आणि कृपेची जी विपुलता आहे ते तुम्ही प्राप्त करा. Which is his unmerited favor. जी त्याची अयोग्य कृपा आहे. Grace is unmerited favor for the undeserving. आणि कृपा अयोग्य अनुग्रह आहे जे लायक नाही त्या लोकांसाठी. If you are deserving, you don't need grace. जर तुम्ही लायक आहे मग तुम्हाला कृपा नको. Amen. Amen. It is God's abounding grace. आणि ही देवाची विपुल होणारी कृपा आहे. That will give you victory. जी तुम्हाला विजय देणार. Over your weaknesses. तुमच्या अशक्तपणावर. It's not your hard work or effort. हे तुमच्या कठोर परिश्रम किंवा श्रम नाही. It's not beating yourself. आणि स्वतःला फटके मारणे नाही. It is coming to him and receiving grace. आणि ही फक्त आहे की देवा पुढे येणे आणि त्याची कृपा प्राप्त. That's why I gave that prayer. म्हणून मी तुम्हाला ती प्रार्थना every morning you must come to him and ask him for grace. आणि दर सकाळी तुम्ही देवा पुढे आले पाहिजे आणि त्याची विपुल कृपेसाठी मागणी केली पाहिजे. See, this is totally contrary to the traditional way of thinking. आणि ही पूर्णपणे विपरीत आहे पारंपरिक विचारापेक्षा. God's grace does not abandon you. आणि देवाची जी कृपा आहे तुमचा त्याग करत नाही. When you miss the mark, that means when you sin. जेव्हा तुम्ही पाप करत आहे जेव्हा तुम्ही ओळीत नाही तेव्हा. Many people think God's grace will abandon us, reject us. आणि देव खूप लोकांना वाटत आहे की देव आपला नाकार करणार देवाच्या कृपा आपल्यावर नसेल. नो असं नाही. ग्रेस विल रिसीव्ह यू. आणि कृपा तुमचा स्वीकार करणार. यू नो व्हेन यू सिन यू मिस द मार्क. जेव्हा तुम्ही पाप करत आहे तेव्हा तुम्ही देवाच्या पातळीत येत नाही. बट हिज ग्रेस विल गिव यू विक्ट्री. पण ही कृपाच आहे जी तुम्हाला विजय देणार. आमेन. व्हॉट अ कम्फर्ट अँड स्ट्रेंथ वी हॅव इन ग्रेस. आणि किती शांतवन व बल आपल्याला कृपामध्ये आहे. दॅट हिज ग्रेस विल नॉट लीव यू. की त्याची कृपा तुम्हाला कधी सोडणार नाही. इन द मिडस्ट ऑफ युअर वीकनेसेस. आणि तुमच्या अशक्तपणाच्या मध्ये. इन युअर फेलिंग्स. तुमच्या अपयशी मध्ये.
His grace will abound. त्याची कृपा विपुल होणार. Super abounding means much more. आणि अधिक व अधिक विपुल होणार. Means God does not give you grace equal to the sin. आणि प्रभु तुम्हाला पापाच्या तुलनामध्ये कृपा देत नाही. He gives you more. पण तो तुम्हाला अधिक देतो, जास्ती देतो. That you will overcome every sin. की तुम्ही प्रत्येक पापावर जय मिळवू शकता. Amen. Not to the proportion of sin. आणि पापाच्या प्रमाणातच तो तुम्हाला कृपा देत नाही. So whatever things you are going through today. म्हणून जी काय गोष्टीतून तुम्ही आज जात आहे. Weaknesses, your addictions, everything. आणि तुमच्या जे अशक्तपणा असेल, व्यसने असेल. Maybe you are feeling ashamed. कदाचित तुम्हाला लाज वाटत असेल. And that is what the enemy wants to tell you. आणि असं शत्रूला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. He wants you to feel condemned. आणि त्याची इच्छा आहे की तुम्हाला दंडित वाटले पाहिजे. He wants you to feel discouraged. आणि त्याची इच्छा आहे की तुम्हाला निराश वाटले पाहिजे. He wants you to give up. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आशा सोडून दिले पाहिजे. He wants to keep all those guilt feelings what people have told you. आणि त्याची इच्छा आहे की जो लोकांनी तुमच्या विरुद्ध सांगितले ते सर्व दोषी भावना तुम्ही स्वतःमध्ये ठेवले पाहिजे. He wants you to be far away from God. आणि शत्रूची इच्छा आहे की तुम्ही देवापासून दूर राहिले. Far away from believers. आणि विश्वासू लोकांपासून दूर राहिले पाहिजे. But that is what the devil wants. आणि असं शैतानाला पाहिजे. And don't hear wrong messages. चुकीचा संदेश ऐकू नका. No, grace accepts you. आणि कृपा तुमचा स्वीकार करते. Even if you have done a mistake. जरी तुम्ही चुका केले आहे. You are still a child of God. तरी तुम्ही देवाचे लेकरूच आहे. Amen. And he is still our father. आणि देव अजूनही आपला पिता. See, the prodigal son's father did not change. आणि उद्धव पुत्राचा पिता काही बदलला नाही. Did he become a judge? आणि तो काय न्यायाधीश झाला का? Did he condemn? त्यांनी दंडित केला का? Did he speak even one word of condemnation? आणि त्यांनी दंडाग्याचे एकही शब्द बोलले का? No, nothing. आणि पिताने काही बोलले नाही. He accepted as a son. आणि त्यांनी पुत्राला आपला पुत्र म्हणून स्वीकारले. Amen. Amen. So I don't want to go more. Next message I'll give next time. आणि पुढचा जो संदेश आहे मी पुढच्या वेळेस देणार. That is also very powerful. आणि ती देखील खूप सामर्थ्य. I wanted to tell you. पण आज मला तुम्हाला सांगायचं होतं. That you are a child of God. कि तुम्ही देवाचे लेकरू आहात. Amen. Amen. Forever. युगानुयुग साठी. Don't let anyone rob you of that identity. आणि कोणीही तुमची जी ओळख आहे त्याची चोरी करू नये. Amen. Amen. You know, God loves you as a father. आणि देव तुमच्यावर प्रीती करत आहे एक पिता म्हणून. He is making beautiful mansions for us in heaven. आणि तो आपल्यासाठी स्वर्गामध्ये सुंदर महल तयार करत आहे. Heaven is very different from this earth. आणि जो स्वर्ग आहे पृथ्वीपेक्षा खूपच वेगळी आहे. Heaven is 50% fun. आणि स्वर्ग 50% मजा आहे. And 50% awe and glory and all those things are there. आणि 50% आपल्याला अद्भुत वाटेल तिथे सर्व महिमा आहे आणि इतर सर्व गोष्टी आहे. Amen. Heaven is a wonderful supernatural place. आणि स्वर्ग एक अवलौकिक स्थान आहे. It's our father's homeland. आणि ते आपल्या पिताची मातृभूमी आहे. So we have just to cross this earth over, that's all. पण आपल्याला फक्त ह्या पृथ्वीला ओलांडून जायचं आहे. That's all. एवढंच आहे. You know, we are not going to live forever. आम्ही युगानुयुग साठी तर राहणार नाही. No. Whenever God calls us home, we have to go. जेव्हा देव आपल्याला बोलवतो तेव्हा आपल्याला घरी जावं लागतं. Amen. Amen. But be happy. पण आनंदित रहा. That you are not a sinner. की तुम्ही पापी नाही. God doesn't call you a sinner. देव तुम्हाला पापी बोलत नाही. You know, I give that message. मी तो संदेश दिला. Either oblique or. एकतर किंवा नाहीतर. You're either a saint or a sinner. तुम्ही एकतर संत आहात किंवा पापी आहात. There are not one, there are two categories. आणि एक नाही पण दोन श्रेणी आहेत. Always two. आणि नेहमी दोन गट असतात. Heaven, hell. स्वर्ग, नर. God, Satan. देव, शैतान. Light, darkness. प्रकाश, अंधकार. Saint, sinner. संत किंवा पापी. See, righteous, unrighteous. नीतिमान, अनीतिमान. See, there are only two. दोनच गट आहे. So you must know your place. म्हणून तुम्हाला तुमची जागा समजली पाहिजे. Amen. Amen. And live in that place. आणि त्या जागेत तुम्ही राहिले पाहिजे. Amen. God loves you abundantly. देव तुमच्यावर विपुल त्याने प्रीती करतो. So you are a child of God. म्हणून तुम्ही देवाच्या लेकरू आहे. And you will continue to be a child of God. आणि तुम्ही निरंतर देवाच्या लेकरूच राहणार. External behavior, maybe it is wrong, yet you are a child of God. बाहेरचे वर्तन बरोबर नसेल तरी तुम्ही देवाचे लेकरू आहात. The more you know this truth. आणि जितकं अधिक तुम्हाला हे सत्य माहिती आहे. The more you are conscious of this truth. जितकं अधिक तुम्हाला या सत्याची जाणीव आहे. You will change. तुम्ही बदलणार. But if you are more conscious of sin. जर तुम्हाला अधिक पापाची जाणीव आहे. Sin will grow. पाप वाढणार. So more of these messages what I call criticizing. म्हणून जे अधिक संदेश आहे जे तुमची टीका करत आहे, निंदा करत आहे, which will make you conscious of sin. जे तुम्हाला पापाची जाणीव करून देणार. And you'll become more bound. आणि तुम्ही अधिक बांधले जाणार. And you'll be more far away from God. आणि तुम्ही तितकंच देवापासून दूर असेल. So get this revelation. म्हणून ही प्रकटीकरण. Hold on. आणि त्याला धरा.
Now I'm a child of God. आता मी देवाच्या लेकरूज आहे. Amen. Amen. I believed in Jesus. मी ईश्वर विश्वास केला आहे. I am a child of God. मी देवाच्या लेकरूज आहे. My behavior could be wrong. माझे वर्तन बरोबर नसेल. Maybe people are looking at my externals. आणि कदाचित लोक माझ्या बाहेरच्या गोष्टी बघत आहेत. जे काय ते बोलत आहे. I am a child of God. तरी मी देवाच्या लेकरूज आहे. And then you get this revelation. आणि जेव्हा तुम्हाला ही प्रकटीकरण मिळतं. You see your life will change. तुम्ही बघणार की तुमचे जीवन बदलून जाणार. Amen. Amen. Because you are grace conscious. कारण तुम्हाला कृपेची जाणीव आहे. Grace conscious will make God's ability flow in you. आणि कृपेच्या जाणीव म्हणजे देवाची कृपा तुमच्यात वाहणार. And you stop doing those things. आणि तुम्ही ते गोष्टी करायचा बंद कर. When you are sin conscious. पण जेव्हा तुम्हाला पापाची जाणीव आहे. More the devil will influence you to sin, more you will become weaker and weaker. आणि तितकं अधिक शैतान तुम्हाला प्रभावित करणार पाप करायला, आणि तितकंच तुम्ही अशक्त व अशक्त होत जाणार. So your believing must be right. म्हणून तुमचा विश्वास बरोबर असले पाहिजे. Before your living is right. तुमचा जीवन बरोबर असण्याच्या आधी. Don't hear wrong messages. चुकीचा संदेश ऐकूच नका. It will make your life difficult. जो तुमच्या जीवनाला कठीण बनवणार. Amen. Amen. The messages that make you sin conscious. आणि जो संदेश तुम्हाला पापाची जाणीव करून देतो. That makes you feel condemned. जो तुम्हाला दंडित वाटायला लावतो. Or make you feel guilty. जो तुम्हाला दोषी वाटायला लावतो. The more you will become weaker and weaker. आणि तितकं अधिक तुम्ही अशक्त अशक्त होणार. And you will be in bondage. आणि तुम्ही बंधनात असेल. Amen. But the more your grace messages. पण जितकं अधिक तुम्ही कृपेच्या संदेश ऐकणार. Grace is God's ability. तुम्हाला देवाची क्षमता मिळेल. Grace is God's ability. आणि कृपा म्हणजे देवाची क्षमता. Amen. Amen. It will set you free. मग ही गोष्ट तुम्हाला बंधमुक्त करेल. Okay, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Okay, we're going to pray for you now. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना. And tomorrow morning I'm coming back again. आणि उद्या सकाळी मी परत येत आहे. And I will be speaking to you on Mother's Day. आणि मी तुम्हाला मायवर दिवसाविषयी बोलणार आहे. Let's see what Holy Spirit has for tomorrow. आपण बघूया पवित्र आत्म्याला आत्मा आपल्या शिकाय बोलू इच्छित आहे. Other messages I have left incomplete. आणि इतर संदेश मी अपूर्ण सोडले आहे. It's how to rightly divide the word of truth. की कसं सत्याचे वचन आपण बरोबर दुबागले पाहिजे. The revelation of our father's love. मग आपल्या पित्याच्या प्रीतीचे प्रकटीकरण. There are many messages still we have to complete. आणि अजूनही असं खूप संदेश आहे जे आता अजूनही आपल्याला पूर्ण करायचा आहे. ओके ओके प्रेज गॉड. ओके सो डोंट हियर नेगेटिव न्यूज. म्हणून नकारात्मक बातमी ऐकू नका. आय एम नॉट स्पीकिंग अबाउट दिस कोरोना व्हायरस अँड ऑल दिस. म्हणून मी कोरोना विषाणूविषयी बोलत असतो. बिकॉज दॅट पुट्स फियर. कारण ती गोष्टी भीती घालते. So I didn't want to bring all those kind of messages. म्हणून मला तसा प्रकारचे संदेश बोलायचे. You also don't hear all this negative. आणि तुम्ही देखील नकारात्मक ऐकू नका. Get some information, that's all. आणि काय माहिती मिळवून घ्या एवढंच. Get small information, what is happening. Acha, this much. Okay. आणि काय होत आहे एवढंच बघा. Because the TV people will keep on taking it forward. आणि टीव्हीचे लोक सतत ही गोष्टीला पुढे घेऊन जातात. They want to keep that fear. आणि त्यांना ती भीती ठेवायची आहे. This virus opened up fear. आणि ह्या विषाणूने भीती उघडकीस केली. And people are dying more of fear than the virus. आणि लोक विषाणूपेक्षा अधिक भीतीने मरत आहेत. So don't hear much news. म्हणून अधिक बातमी ऐकू नका. Stop feeling these negative things. आणि नकारात्मक गोष्टी भरवायचे तुम्ही थांबा. Just from morning till evening. आणि सकाळपासून संध्याकाळ I don't hear the news. मी बातमी ऐकतच नाही. Just in the evening. फक्त संध्याकाळी. Just 5 minutes. आणि फक्त 5 minutes किंवा 10 minutes. Just to know what is happening. मी फक्त हे जाणून घ्यायला की काय चाललंय. But many times when I put on the TV. आणि अनेक वेळा जेव्हा मी टीव्ही लावतो. The moment I put on the TV, they say, इतना लोग मर गया. Finished. आणि जेव्हा मी टीव्ही लावतो इतका लोक मरण पावले असं. और लोग मर गया. अधिक लोक मेले. That's the first news that you get. आणि ही प्रथम तुम्हाला बातमी मिळतो. So the devil is trying to keep the fear. म्हणून शैतान ते भीती ठेवायचा प्रयत्न करत आहे. To make you weak. तुम्हाला अशक्त करायला. Even on the mobile. आणि मोबाईल वर देखील. That is what you're going to see here. तेच तुम्ही ऐकणार आहे. काय. How many people have died. किती लोक मेले आहेत. How many are still struggling. आणि अधिक किती लोक संघर्ष करत आहेत. So much bad news. आणि किती वाईट बातमी. You know, be very careful of all this. या सर्व गोष्टींविषयी तुम्ही खूप जपा. We need to learn. आपण शिकलो पाहिजे. Don't go there. आणि तिथे जाऊ नका. Amen. Amen. More things will happen. आणि अधिक गोष्टी तर होणारच आहेत. What are you going to do? मग काय करणार. So let us learn. म्हणून आपण शिकूया. Amen. Amen. You are a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहे. So don't worry. म्हणून चिंता करू नका. You have believed in Jesus. तुम्ही ईश्वर विश्वास केला. If you have not believed in Jesus. तुम्ही ईश्वर विश्वास केला नाही. You don't have the life of his son. मग तुमच्याकडे त्याच्या पुत्राचे जीवन नाही. And God doesn't become your father. आणि देव तुमचा पिता होत नाही. Be very careful. आणि खूप जपा. Heaven is real. स्वर्ग खरा. I'm going to speak to you about this too. आणि ह्याच्या विषयी देखील मी तुमच्याशी बोलतो. Hell is real. नरक देखील खरा आहे. Heaven is not the default destination of all those who die.
आणि स्वर्ग त्या चुकीच्या मुक्काम नाही जे सर्व लोक मरत आहेत त्यांच्यासाठी. Time is over. Achha. So I'll speak to you next time. So don't worry, anyone, don't think anyone who dies goes to heaven. No. At all. Either you go to heaven or hell. That's the truth we know from the Bible. So if you have the life of Christ, you're a child of God. And when we leave this earth, आणि जेव्हा मी पृथ्वी सोडून जाणार, we will go to heaven. आम्ही स्वर्गात जाणार. Amen. Okay, let me pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. And even tell others too about this good news. आणि इतरांना देखील चांगली बातमी. Share this message. आणि हा जो संदेश आहे, share. Many people need to know this truth. अनेक लोकांना हे संदेश माहिती पडले पाहिजे. That you are a child of God. तुम्ही देवाचे लेकरूज आहे. Amen. Amen. It doesn't change. ही गोष्ट बदलत नाही. Your behavior may be wrong. तुमचा वर्तन चुकीचा असेल, but you are still a child of God. तरी तुम्ही देवाचे लेकरू आहात. The prodigal son, उदला पुत्र, his behavior was wrong. त्याचे वर्तन बरोबर नव्हता. He still remained a child of God. तरी तो देवाचे लेकरूच राहिला. Amen. Amen. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, I want to thank you for all these wonderful saints. पिता, सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद. I want to thank you for all those who you have heard this message. आणि त्या सर्व लोकांचा धन्यवाद देतो ज्यांनी हे संदेश ऐकला. Online. जे ऑनलाइन होते. I thank you for them, Lord. धन्यवाद प्रभु त्यांच्यासाठी. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभु येशू. For every one of them. प्रत्येक लोकांसाठी. Father, I pray those have not known you. पिता, प्रार्थना करतो जे तुला ओळखत नाही. They don't know you. ते तुला ओळखत नाही. That they will believe in Jesus. की ते येशूवर विश्वास करणार. As the Lord and Savior. प्रभु व तारणहारा म्हणून. And they'll become a child of God. आणि ते देवाचे लेकरू होतील. Father, I pray for them now. पिता, त्यांच्यासाठी आता प्रार्थना करतो. I bind all kind of fear. प्रत्येक प्रकारची भीतीला बांधून टाकतो. Negative kind of fear. नकारात्मक प्रकारची भीती. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. I bind every mental spirits. प्रत्येक मानसिक आत्माला बांधून. The troubling spirits. आणि त्रास देणारा आत्मा. The deceiving spirits. फसवणारा आत्माला. Any other spirits. किंवा इतर कुठलाही आत्माला. Infusing the life. I bind you, Jesus. तुला बांधून टाकतो येशूच्या नावात. Be gone. निघता हो. Out of their lives. त्यांच्या जीवनातून. In Jesus' name. येशूच्या नावात. Lord, bless them. प्रभु त्यांना आशीर्वाद दे. प्रोटेक्ट देम फ्रॉम एनी काइंड ऑफ व्हायरस. आणि कुठल्याही विषाणू पासून त्यांच्या रक्षण कर. प्रोटेक्ट देम फ्रॉम एनी काइंड ऑफ सिकनेस एंड डिजीज. आणि प्रत्येक आजार व रोगापासून त्यांच्या संरक्षण. एव्हरी सिकनेस इन योर बॉडी. आणि प्रत्येक आजार जो तुमच्या शरीरात आहे. बी हील्ड इन जीसस नेम. आरोग्यदायी व येशूच्या नावात. बी डिलीवर्ड इन जीसस नेम. का मिळव येशूच्या नावात. गिव देम द स्ट्रेंथ लॉर्ड. आणि त्यांना बल दे प्रभु. फादर ब्लेस देम ड्यूरिंग दिस टाइम लॉर्ड. कर ह्या वेळेमध्ये. फादर नो वन विल लूज देअर जॉब. पिता, कोणी आपल्या नोकरीच्या त्यांच्या नोकरीच्या संरक्षण पगाराच्या संरक्षण आणि त्यांना आशीर्वाद दे पिता. थँक्यू फादर. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड जीसस. फादर, डिक्लेअर पीस इन देअर लाइव्स. पिता, मी त्यांच्या जीवनात शांतीची घोषणा करतो. त्यांच्या घरामध्ये पीस, हार्मनी, जॉय, हॅपीनेस. आणि शांती, एकता, आनंद आणि सुख. इन देअर होम्स. त्यांच्या घरामध्ये. इन जीसस नेम. येशूच्या नावात. एनी demons that are hidingly working ani kutle duratme je lapun kaam karat ahe tyancha gharamadhe be gone in Jesus name. Nikta ho yeshu cha naam. Peace in your life. Tumcha jivanat shanti in Jesus name. Yeshu cha naam. Anyone wants special prayer here ani ithe kunala vishesh prarthna paije. Okay, is there anything you can tell me? I'll pray. Ani jar kay asel tumhi mala liu shakat ahe mi tumcha sathi prarthna karu. Okay, karnar. Praise God. Praise the Lord. Margaret Swami and all those. Praise God. Hema Bhosle. Praise God. Okay. So come tomorrow morning. I am speaking on the Mother's Day. Okay. Is there anything you want to say? Thank you, Pastor. Such a blessed word of God. Thank you. Thank you, Roland and... Yeah, Amit, Swapna, Victor, you are there. Swapna, Victor is from USA. Jalilwani, thank you. Yeah. Okay, Sumit Chavan. Thank you, Pastor and Sister. Thank you so much. We all love you. We are praying for you every day. Even those, the social media, those who come on live, we pray for you daily. जे सोशल मीडियावर येत आहे, जे लाईव्हवर येत आहे, आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.
देव तुम्हाला आशीर्वादित